नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. मी प्रियंका राऊत तुम्हा सगळ्यांचं नम्म वैद्यशाळेच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते. आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहे, याचं नाव आहे वेरिकोज वेन्स. नम्म वैद्यशाळेच्या सुप्रसिद्ध डॉक्टर अक्षय सरांचं स्वागत करूया. सर, सुस्वागतम. नम्म वैद्यशाळा सध्या होमिओपॅथी ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये काम करते आहे. नम्म वैद्यशाळेत तुम्हाला कुठल्याही जुनाट आजारांवरती अचूक उपाय मिळणार आहेत. त्याचसोबत नम्म वैद्यशाळा सध्या महाराष्ट्रात पुणे येथे डेक्कन, मुंबई येथे दादर आणि सोलापूर येथे शिंदे चौक या तीन ठिकाणी कार्यरत आहेत. आणि लवकरच नम्म वैद्यशाळा औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि नागपूर या भागांमध्ये सेवा देणार आहे. तर चला तर या नोटवरती सुरू करूया डॉक्टर अक्षय शिलार यांच्यासोबतची बातचीत. विषय आहे वेरिकोज वेन्स. डॉक्टर, सर्वप्रथम वेरिकोज वेन्स म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये आपण आता बघितलं तर दोन प्रकारचे आपल्या जे शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात, तर रक्तवाहिन्या एक आर्टरीज असं आपण त्याला धामण्या म्हणतो आणि एक दुसरा असते प्रकार तो त्याला वेन्स आपण शिरा म्हणतो. तर हे जे आर्टरीज आणि वेन्स आहे यांची काम काय असते, कार्य काय असते? तर नॉर्मली आपल्या जे हृदयाकडून म्हणजे आपल्या जे हृदयाकडून जे बाहेरच्या दिशेने किंवा आपल्या इतर भागांमध्ये किंवा इतर अवयवामध्ये जे रक्तपुरवठा होत असतो ते आपल्या हृदयाकडून होत असतो आणि तो धामण्यांच्या तर्फे होत असतो. तर पुढे जाऊन जेव्हा हेच जे धामण्या जे आपल्या कंटिन्यू वेन्सला म्हणजे जे शिरा कंटिन्यू होतात, धामण्यांच्या कंटिन्युएशन शिरांच्या रूपांतरमध्ये होतं, तेव्हा त्या शिरा जेव्हा आपल्या पायांमध्ये किंवा आपल्या इतर भागांपासून, शिरांचं काम काय असतं, इतर भागांमधून आपलं जे रक्तपुरवठा असतो तो आपल्या हृदयाकडे घेऊन यायचा, त्याला आपल्या अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी असा हा प्रयोग करायला लागतो. अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी असं त्याला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अगेन्स्ट करायला लागते काम. तर आपल्या ते शिरा वीक होऊन जातात, त्याची इलॅस्टिसिटी म्हणजे आपण जे लवचिकतापणा म्हणतो किंवा झडप म्हणतो, वॉल्स त्याला आपण म्हणतो, मग ते जे खराब होतं, मग त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या जे नॉर्मली जे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी ब्लड जातं ते ब्लड आपल्या हृदयापर्यंत पोचू शकत नाही आणि ते पायांमध्ये वॉल्स खराब झाल्यामुळे ते सतत खाली खाली येऊन तिथे जमा होतं आणि त्याच्या गुठळ्या तयार होतात. डॉक्टर अक्षय सर, आपल्याला काही फोन कॉल्स येतात, आपण ते जरा पहिले अटेंड करूया. हॅलो. हॅलो. येस मॅम, आपली ओळख? माझं नाव राजश्री आहे, मी उस्मानाबादून बोलते. येस राजश्री, डॉक्टर तुमच्यासोबत आहेत. काय प्रश्न आहे? मला पप्पांसाठी प्रश्न विचारायचा होता. त्यांना वेरिकोज वेन प्रॉब्लेम आहे, खूप वर्षापासून आहे त्यांना प्रॉब्लेम, पण आता काय झालंय की त्यांना जखमा झालेल्या आहेत पायांवर. तिथं ऑपरेशन झाला होता, त्यानंतर आता ट्रीटमेंट वगैरे चालू होती, पण आता त्यांना जखम होऊन त्याच्यातून रक्तस्त्राव वगैरे होत असते, ते जखम आता कमी होत नाहीये. ट्रीटमेंटवर तरी ते आहेतच, सेम प्रॉब्लेम आणि एक ते एका पायावर जखम आहे आणि दुसऱ्या पायांवर आणि सेम तिथे नसा वगैरे फुगलेले दिसतात. तर हे प्रॉब्लेम आता लाईफ लॉंग असंच होणार की जर आपल्याला कायमस्वरूपी परमनंट सोल्युशन पाहिजे तर आपल्याकडे भेटेल का आपल्याला? नक्कीच. तर तुमचं जे नसा आता ते डिस्कलरेशन झालंय किंवा ते त्वचा काळी झाली का एकदम निळसर आहे? कलर म्हणजे चेंजेस आहे, म्हणजे काळी निळसर असं मिक्स आहे आणि नसाही फुगलेले आहेत. ओके. वय काय म्हणला तुम्ही? वय आहे पप्पांचं आता 50. मग वेरिकोज आता जे तुम्हाला तुमच्या वडिलांना जे झालेला आजार आहे तर हे वेरिकोज वेन आहे. वेरिकोज वेन मधला हा वेरिकोज अल्सर नावाचा हा प्रकार आहे, असा हा प्रकार आहे. तर ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्यांची जे नॉर्मलची वॉल्सची टेंडन्सी म्हणजे जी झडप आहेत ते झडप त्यांचे कुठेतरी कमी पडले आहेत, त्याच्यामुळे जे ब्लड नॉर्मली थांबवता येतं ते ब्लड थांबत नाही आहे आणि ते वॉल्स जी झडप आहे ती झडप कुठेतरी सुटलेली आहे, त्याच्यामुळे रक्त खाली येत आहे. मग ती झडप आपल्याला चांगली करायला पाहिजे. तुम्ही आमच्या नम्म वैद्यशाळामध्ये येऊन डॉक्टरांना आमच्या भेट द्या आणि तिथून तुम्हाला कोणत्या हा प्रकरण कोणत्या स्टेजपर्यंत गेलेलं आहे हे बघण्यात आपण भाग पडूया आणि ते किती स्टेजला गेले त्याच्यावरती डिपेंड आपण किती वर्षाचा आहे किंवा किती वर्षापासून आहे ह्याचं हे पण लक्षात घेऊन आपण त्याच्यावरती नियमाप्रमाणे ट्रीटमेंट देऊया आणि त्याला हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. तुम्ही आता ब्रीफली वेरिकोज वेन्सबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि शिरांमध्ये अडथळा आल्यामुळे आपल्या रक्त संचारण बरोबर होत नाही हेही तुम्ही सांगितलेलं आहे, पण यापुढे हे असं का होतं, याच्या मागचं कारण काय आहे हे सांगावं. तर नॉर्मली आपण बघायला गेलो तर याचे कारणं भरपूरच आहेत, पण
शक्यतो मूळ कारण जर आपण बघायला गेलं तर आपले जे लट्टेपणा, जे नॉर्मली आपण जर आपल्या बॉडीमध्ये जे जास्तपणे मांसपेशी वाढलेले असतात, जे आपला ओबेसिटी आपण म्हणतो त्याला, हे कारण एक असू शकते, एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. बिकॉज आजकाल हल्ली आपण बघतो की खूप जणांमध्ये हा बसण्याचा प्रकार खूप असतो, ते बसून कामं करणे किंवा खूप डाएट करणे आणि एक्सरसाइज न करणे हे कुठंतरी चुकामुख होते, त्याच्यामुळे त्यांची ओबेसिटी म्हणजे जी लट्टेपणाची जी कॅपॅसिटी असते ती वाढलेली असते. त्याच्यामुळे काय होतं, आपला जे ॲक्सिस असतो बॉडीचा, जो नॉर्मली कंबरेचा आणि जो पायांचा गुडघ्यांचा किंवा तो जो ॲक्सिस असतोय, तो ॲक्सिस ते नॉर्मली डिस्टर्ब झालेला असतोय, तो ॲक्सिस डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्या जे पोटांमध्ये असलेल्या मांसपेशी किंवा पोटा फॅट असलेले आणि जे कंबरेच्या मागच्या बाजूला किंवा खाली जे ताण पडत असतोय पायांवरती, तर हे कालांतराने आपल्याला सुरुवातीला हा आपल्याला काही त्रास देत नाही, हा आपल्याला सहन होऊन जातो, पण जसं जसं वय वाढत जात खूप ताण द्यायला लागतोय आणि त्याच्यामुळे आपल्या जे शिरांना जे वर्क करायचं असतं ते वर्क कुठेतरी कमी होतं आणि ते वर्क कार्य कमी झाल्यामुळे आपल्या शिरांमध्ये जे रक्त संचालन असतं ते आपल्या शिरांपासून वरती यायला अडथळा येतो आणि ते अडथळा आल्यामुळे आपल्याला पुढे वेदना किंवा पायामध्ये जडपणा आणि शिरांचे वेडे वाकडे होणे हे आपल्याला लक्षणं पुढे मग दिसून येतात. तर हे झालं पहिलं कॉज. आता जर परत आपण दुसरं कॉज बघायला गेलं तर ट्रॉमा म्हणू शकतोय आपण. ट्रॉमामध्ये म्हणजे इंजुरी असं, तर काय असतं त्याच्यामध्ये, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा मार लागला किंवा आपल्या कोणत्याही प्रकारचं असं स्टिम्युलस बाहेरनं एक्सटर्नल फॅक्टर्स इंजुरी झाली तर त्यावेळेस काय होऊ शकतं की आपल्या जे शिरांची जी इम्युनिटी पॉवर असते आपली, ती इम्युनिटी पॉवर कुठेतरी कमी झालेली असते किंवा ती इम्युनिटी पॉवर आपली लो झालेली असते आणि त्या पेशींचं, त्या सेल्सचं तिथं डॅमेज झालेलं असतं. त्या डॅमेज झाल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांना जे नॉर्मली सेल्स आपले जे मांसपेशी जे सपोर्ट करत असतात ते मांसपेशी सपोर्ट करत नाहीत, ते मसल्स तिथे आपले सपोर्ट करत नाहीत आणि त्याच्यामुळे ही वेनवरती खूप प्रेशर पडलेला असतोय, त्या शिरांवरती खूप प्रेशर पडलेला असतोय. मग ह्या टायमिंगला काय होतंय, तो प्रेशर पडल्याने आपल्या जे नॉर्मली सपोर्ट जो भेटत असतोय तो सपोर्ट वेन्सला भेटत नाही, तो सपोर्ट भेटल्या नसल्यामुळे आपली जे रक्त वरती जात असते ते जसं मी म्हटलं ते रक्त पुन्हा खाली येत असते आणि तिथे साठा होत असतोय आणि ते तिथे साठून आपल्या गुठळ्या तयार होतात आणि अशा प्रकारे आपल्याला वेदना सुरू जाणून येतात. तर ह्याच्यानंतरचे कारण बघणार तर आपल्या प्रेग्नन्सीच्या टायमिंगला, म्हणजे महिलांमध्ये हे जास्त होत असतंय. तर प्रेग्नन्सीमध्ये काय होतं आहे, आपलं जे पोटामध्ये महिलांच्या पोटांमध्ये जे बाळ असतंय तर ते बाळांमुळे जे ताण पडलेला असतोय आपल्या ज्या कमरेवरती किंवा आपल्या जे कमरेंच्या शिरा जास्त असतात ते आपण इलॅक वेन्स म्हणतो, आपण फिमोरल वेन्स म्हणतो, त्या वेन्सवरती आपला कुठेतरी ताण पडलेला असतोय आणि नॉर्मली जे त्यांचं कार्य बिघडलेलं जात आहे तर त्या वेन्समधनं आपल्याला जे रक्त वरती येण्याची क्षमता असते किंवा रक्त जे वरती आणायचं असतंय ते कुठेतरी अडकलेलं असतंय, त्याच्यावरतीच प्रेशर पडलेलं असतोय. तर या प्रेशरमुळे आपण जास्तीत जास्त बघतो की प्रेग्नन्सीच्या टायमिंगला आपल्याला ते शिरा वेड्यावाकडे किंवा शिरा उठून दिसत असतात. अजून तर दुसरं बघितलं तर आपण हॉर्मोन्स जर म्हणतो, जर प्रेग्नन्सी टाईमला किंवा असे महिलांमध्ये हॉर्मोनल चेंजेस खूप होत राहतात, तर हॉर्मोनल चेंजेसमध्ये काय होतं तर आपले जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जो नाव दोन नावाचे घटक असतात ह्यांच्यामध्ये कुठंतरी कमतरता किंवा इथं जास्त प्रमाण असं होत असलं, इम्बॅलन्स होत असलं, तर त्या इम्बॅलन्समध्ये आपल्या शिरांवरती शिरांमध्ये जे वॉल्स असतात किंवा शिरांची सॉफ्टनिंग होते, त्या शिरांवरती खूप ताण पडत असतोय आणि त्या शिरांची वॉल्सची सॉफ्टनेस झाल्यामुळे ते शिरा कार्य करायला कमी पडत असतात. पण ह्या टायमिंगला पण आपल्याला ते वेरिकोज वेनचा त्रास दिसून येतो. महाराष्ट्रातले कित्येक नागरिक आज इथे फोन करत आहेत, त्यांचे प्रश्न आणि समस्या मांडतात. पुढचा एक फोन कॉल आलेला आहे सर. हॅलो. हॅलो, नमस्कार सर, आपली ओळख? रामचंद्र बोलतोय. येस रामचंद्र सर, कुठून बोलत आहात आपण? नागपूर जिल्ह्यातून बोलतोय. डॉक्टर सांगू शकता? सर मला थोड्या दिवसाहून डॉक्टरने डॉक्टर विचारलेलो, त्यांनी म्हणले व्हेरिकोझोन झालेलं आहे मला, काय थोडं जड ते वाटत आहे, मला शॉक सर काहीतरी घालाल त्यांनी, पाय पण खूप जड होत आणि वेदना पण होत आहेत सर थोडे थोडे मस्त होताना ते. ओके, कधीपासून आहे त्या वेदना? एक सर 2-2.5 महिने झाले सर त्यांना. त्याच्या आधी काय कोणता त्रास होता तुम्हाला, पाईल्स कॉन्स्टिपेशन वगैरे कोणता त्रास होता तुम्हाला? नाही सर, हा एकदम म्हणजे पायचे जड वाटणार. ओके ओके. वय काय तुमचं? वय माझं 36 आहे. अच्छा ओके.
तर साधारणतपणे आता यांच्यामध्ये बघितलं तर यांचे जे जसेही म्हणतात की यांना पण वेदना दिसून येत आहेत पायामध्ये, किंवा यांना पण ते सुजेचं प्रकरण आपल्या शिरांमध्ये सूज वाढण्याचं हा प्रकरण दिसून येत आहे, तर आणि पायामध्ये जडपण आहे, हे सुद्धा लक्षणं सगळे वेरिकोज वेंचेज आहेत. सुरुवातीला यांना प्रचंड वेदना होणार नाहीत किंवा जास्त करून खूप वेदना होणार नाहीत, पण नॉर्मली जे यांचे जे वेंचे फुगणे आहेत हे त्यांना दिसून येणार आणि ह्याच्यामुळे पुढे कॉम्प्लिकेशन्स खूप वाढत जाणार, ह्याच्यामुळे आपल्या त्यांना अल्सर्स किंवा स्किन अल्सर्स असे टेंडन्सी निर्माण होऊ शकते. पण त्यासाठी ती निर्माण न होऊन देण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कलर ड्रॉपलर म्हणून असं लोअर लिम्बचं करत असतोय, तर ही इन्व्हेस्टिगेशन त्यांनी करून घ्यावी आणि त्याच्यामध्ये किती डॅमेज आहे वॉल्सला किंवा किती डॅमेज आहे त्यांच्या इलॅस्टिसिटी लवचिकतापणाला ते त्याला कळून येतं. ते कळून नंतर मग त्यांनी रिपोर्ट्स घेऊन जवळच्या नम्म वैद्यशाळा शाखेमध्ये येऊन डॉक्टरांशी सहकार्य केलं तर आम्ही त्याच्यावरती त्यांना व्यवस्थित हिस्ट्री घेऊन त्यांची व्यवस्थित तपासणी करून फर्दर काय लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती त्यांना आम्ही ॲडवाईस करेन आणि त्यांना शक्यतो ह्या आजारापासून मुक्त करेन. धन्यवाद. थोड्याच दिवसात नागपूर इथे सुद्धा नम्म वैद्यशाळा सुरू होणार आहे, त्याचसोबत औरंगाबाद, नाशिक आणि कोल्हापूर या तीन भागांमध्ये सुद्धा आपण लवकरच नम्म वैद्यशाळेची सुरुवात करणार आहोत. त्या व्यतिरिक्त सध्या महाराष्ट्रात पुणे, मुंबई, सोलापूर या तीन ठिकाणी नम्म वैद्यशाळा आता कार्यरत आहे. वेरिकोज वेन्सचं लक्षण आपण कसे ओळखायची तर त्याबद्दल जरासा प्रकाश द्या. आपल्या पायांमध्ये जे बारीक शिरा दिसत असतात त्या बारीक शिरांचं कुठेतरी फुगणं फुगून झालेले असतात आणि त्या फुगून वेड्या वाकडे झालेले असतात, त्या शिरा जास्त प्रमाणाने पसरलेले असतात आणि हे शक्यतो आपण याला पहिलं सुपरफिशियल, जसं मी म्हटलं सुपरफिशियल आणि डीप सिस्टम असते, तर हे सुपरफिशियल सिस्टम सुपरफिशियल वेन्सला हा शिराचा जो वेडे वाकडेपणा असतोय हे दिसून येतं. मग हे सुरुवातीच्या स्टेजलाच असतंय, मग त्यावेळेस त्यांना फक्त पेन म्हणजे आपण दुखणं म्हणतो आणि पायामध्ये जडपणा एवढेच सिमटम दिसून येतात, किंवा काय काय व्यक्तीमध्ये जेव्हा आपण बघतो तर त्यांना शिरा आढळतात, त्या शिरा वेड्यावाकडे असतात पण त्यांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसून येत नाहीत, मग त्यांना कुठलाही त्रास होत नाही. पण ते जर पुढं जाऊन तसंच ठेवलं किंवा त्याच्यावरती उपचार नाही घेतलं तर पुढं जाऊन त्यांचे जे पायांचे शिरा आहेत ते त्यांना भरपूर त्रास देतात आणि ते शिरा जे बारके त्यांचे सूज झालेले असते, जे शिरांचं ते रुंदी वाढलेली असते ती रुंदी मोठी होऊन जाते आणि शिरांचं फुगणं डबल प्रमाणाने वाढत जातं. मग ह्यावेळेस त्यांना प्रचंड वेदना जाणवून येतात आणि हळूहळू ते वेदना वाढत जातात. तर हे बघितलं आपण म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं तर आता हे जे वेदना आहेत ते वेदना त्यांना प्रचंड प्रमाणे तर असतात, पण ह्या वेदनांमुळे पुढे जाऊन त्यांचे लक्षणं जर त्यांनी अशाप्रमाणे बघितलेत तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून जर आपण बघितलं तर पायांमध्ये तिथे लालसरपणा वगैरे पण येत असतोय, त्या शिरा जेव्हा जास्त प्रमाणाने फुगलेल्या असतात किंवा त्या रक्त शिरांमध्ये जेव्हा ब्लड क्लॉट्स होतात त्या रक्तां त्या शिरांमध्ये जेव्हा ब्लड साचून राहतं त्यावेळेस त्यांच्या गुठळ्या तयार होतात, त्या गुठळ्या तयार झाल्यामुळे नंतर तिथे आपलं ब्लडचं जे नॉर्मल ॲक्सिस असते जे ब्लड अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी फ्लो होत असते ते ब्लडचं ग्रॅव्हिटी कमी पडलेली असते आणि ती ब्लड स्लो झाल्यामुळे ते स्टॅसिस झाल्यामुळे त्या ब्लडचे तिथे गुठळ्या तयार होतात आणि त्या गुठळ्या तयार झाल्यामुळे आपल्याला प्रचंड दुखणं किंवा अशी वेदना पायामध्ये जडपणा जाणून येतो. मग हे जेव्हा आपलं रक्ताचा पुरवठा नीट होत नाही त्यावेळेस आपल्याला तिथे शिरा फुटतात किंवा शिरा फुटून तिथे बाहेर त्वचेचा पूर्ण असं डिस्कलरेशन आपण तिथे त्वचेचा रंग निळासा असा काळसरपणा किंवा असा दुसरा वेगवेगळ्या प्रकारचे काळसरपणा किंवा हिरवापणा असा दिसून येतो. पुढे कुठले कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात आपले जे वेन्स असतात, तर वेन्समध्ये जसं मी म्हटलं तुम्हाला की वेन्समध्ये साधारणतपणे पहिले आपल्याला जास्त वेन्स फुगलेलं नसतात त्यामुळे तिथे गुठळ्या होणं हे दिसून येत नाही, पण जसं जसं हे जे सुपरफिशियल जसं मी सांगितलेलं सुपरफिशियल वेन आणि डीप सिस्टम, तर जे सुपरफिशियल सिस्टममधनं किंवा जे सुपरफिशियल वेन्स असतात तिथून जर ते डीप वेन्सला गेलेत तिथून जे परफोरेटर्स असतात त्याच्यामधनं ते डीप वेन्सला गेले तर हे तिथे जाऊन गुठळ्या तयार होतात, हे तिथे प्रचंड वेदना देत असतात आणि गुठळ्या तयार झाल्यामुळे तिथे ब्लड क्लॉट फॉर्मेशन झाल्यामुळे ते आपल्या शरीराच्या इतर भागामध्ये पण पोचू शकतं. मग त्या शिरांमधनं त्या गुठळ्या हळूहळू निष्ठून जातात आणि त्या निष्ठून आपल्याला पहिलं शक्यतो स्किन अल्सरचा तर कॉम्प्लिकेशन होतोच. डॉक्टर, तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की
व्हेरिकोज वेन्स हा रुग्ण तुमच्या नम वैद्यशाळेत आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करता, कशा प्रकारची तपासणी करता? नक्कीच. तर आपण जर बघितलं तर साधारणतःपणे आपण इन्व्हेस्टिगेशन जे म्हणतो हा प्रकार, इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आपण काय तर लोअर लिम अल्ट्रासोनोग्राफी हे नावाचा एक प्रकार असतोय, ज्याला आपण कलर ड्रॉपलर असं म्हणत असतोय. तर ही इन्व्हेस्टिगेशन्स आपण करत असतोय. ह्याच्यामध्ये काय असते या इन्व्हेस्टिगेशनमध्ये, तर आपल्याला ते नॉर्मली शिरांमध्ये किंवा आपल्या जे आपण जसं म्हणतो वेन्समध्ये आपल्याला जे वॉल्स असतात, जे झडप असते आणि जे लवचिकतापणा इलॅस्टिसिटी असते, तर ह्या दोघांचं कार्य तिथं आपल्याला कळून येतं. तर जे कलर ड्रॉपलरमध्ये काय असते, तर आपले जे वेन्सची कार्य किती असते, किती पर्सेंट ते कार्य करत असते, हळू करत असते, फास्ट करत असते, हा ज्या प्रमाण असतो तो किती असतो ते आपल्याला समजून येतं. किंवा तिथे वॉल्स म्हणजे आपण जी झडप असते त्याची डॅमेज कितपर्यंत झाले आहे, कोणत्या स्टेजला ती डॅमेज आहे, किंवा आपले जे इलॅस्टिसिटी आहे ती लवचिकतापणा आहे, त्या लवचिकतापणाचे किती इलॅस्टिसिटी वाढलेली आहे, रुंदी किती वाढलेली आहे, तेही आपल्याला कळू शकतं त्या ड्रॉपलरमध्ये. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर आतमध्ये गुठळ्या तयार झालेल्या असतात, तर हे गुठळ्या वगैरे तयार झालेत की नाही, किंवा किती हा गुठळ्या किती वेन्समध्ये गुठळ्या तयार झाल्यात, हे सुद्धा आपल्याला कलर ड्रॉपलरनं कळतं. पुढचा कॉल आलेला आहे सर, कॉल घेऊया. हॅलो, येस, नमस्कार सर, शो मध्ये तुमचं स्वागत आहे. मी सातारा मधून बोलतो. सर, तुमचं नाव पुन्हा एकदा सांगाल. श्रीकांत आहे मॅडम माझं नाव. मी सातारा मधून बोलतो. डॉक्टरांशी बोलायचं होतं मॅडम. येस श्रीकांत सर, डॉक्टर लाईन वरती आहेत, बोलू शकता. ओके, काय त्रास होतोय तुम्हाला? म्हणजे कलर चेंज वगैरे झालाय काय? ओके, तिथनं काही बाहेर डिस्चार्ज येत आहेत म्हणजे असं काय बाहेर येत तिथनं रक्त किंवा पाणी असं? थोडं. ओके, हा किती दिवस झाला हा आजार आहे तुम्हाला? 4 वर्षापासून. काही इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट वगैरे केलेले तुम्ही? ओके, नक्कीच. साधारणपणे आता यांना पण कसं आहे की जे यांचे जे लक्षणे आहेत की यांच्या जे काळसरपणा येणे शिरांमध्ये, तिथे काळसरपणा येणे आणि तिथे जे रक्त बाहेर डिस्चार्ज होणे किंवा ते रक्तांचं डिस्चार्ज किंवा पाण्याचं डिस्चार्ज, हे सुद्धा आपल्याला एक स्किन अल्सर्स किंवा व्हेरिकोज अल्सर्समध्ये हा दिसून येतो. आमच्या जवळच्या नम्म वैद्यशाळा ब्रांच शाखेमध्ये या आणि आमच्या डॉक्टरांशी सहकार्य करा, भेट द्या आणि उपचार आमच्या हे नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल मॅथडच्या द्वारे जे फॉर्म्युलेस क्रिएट केलेत आम्ही, त्या फॉर्म्युलेसचा तुम्ही उपचार, त्या फॉर्म्युलेसच्या आधारे तुम्ही उपचार घ्या आणि ह्या आजारापासून थोडं मुक्त व्हा. धन्यवाद डॉक्टर. बाहेरून अशी माहिती मिळालेली आहे की तुमचे 50% जे पेशंट्स आहेत, सक्सेस जो आहे तुम्हाला व्हेरिकोज वेन्समध्ये मिळालेला आहे. तुम्ही कशा प्रकारचा नम्म वैद्यशाळेमध्ये उपचार पद्धती करता व्हेरिकोज वेन्सवरती, याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. नक्कीच. तर आता आपण जे बघतो आमच्या नम्म वैद्यशाळेमध्ये नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल मेथड. तर हे नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल मेथड काय, नॅनो म्हणजे हे छोटासा छोट्या प्रमाणामधला हा डोस असतोय किंवा आपण ज्याला म्हणतो सूक्ष्म जो डोस असा म्हणतोय, तर ह्या जो आपला डोस असतोय तो खूप कमी प्रमाणाचा असतोय आणि ह्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं त्यांना साईड इफेक्ट होत नसतोय आणि ह्याच्यामुळे आपल्या जे बॉडीची जी कॅपॅसिटी असते ते आपण हे वाढवतो आणि हे डोस इतका असतोय की तो आपल्या मुळापर्यंत जाऊन पोचून त्याचे कार्य करत असते, आपल्या शरीराचे कार्य जास्त प्रमाणात छान होऊन जातं. तर ह्याला आपण म्हणतो नॅनो. नॅनो हा म्हणजे सूक्ष्म डोस. तर कॉन्स्टिट्युशनमध्ये काय करतो आम्ही, तर कॉन्स्टिट्युशनमध्ये आम्ही लोकांची मानसिक किंवा मेंटल्स म्हणतो आपण, शारीरिक फिजिकल जनरल्स म्हणजे असं मानसिक शारीरिक व त्यांचा व्यवसाय, ह्या तिघांवरती आम्ही तिघांचा अभ्यास करून तिघांवरती पूर्ण कन्सिडरेशन करून आम्ही हा आमचा डोस देत असतोय. तर ह्याच्यामुळे आम्ही त्यांचे वैयक्तिक असे गुण काय आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतोय आणि त्याच्या बेस्ट आम्ही औषध देत असतोय. कधीपासून सुरू झाला ही सगळी हिस्ट्री घेत असतोय आणि ती हिस्ट्री घेताना आम्ही काळजी घेतो की त्यांना पुढे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये, त्याच्यामुळे पुढे त्यांचे जे आजार आहे ते वाढू नये आणि त्यांची आत्मनं जी इलॅस्टिसिटी आपण म्हणतो किंवा जी लवचिकतापणा म्हणतो, तर ती लवचिकतापणा फारशी थोडी छान व्हायला पाहिजे, त्याला जे वॉल्स असतात, जे झडप असतात, ते झडप कुठेतरी चांगले व्हायला पाहिजे, चांगल्या मार्गाने काम करायला पाहिजेत आणि
रक्त संचालय जे आपले नॉर्मली हळू झालेलं आहे ते रक्त संचालय कुठेतरी फारसं छान करायला पाहिजे, आणि ते छान वाढल्यामुळे आपले जे नॉर्मली आतमधनं जे टेंडन्सी असते ती टेंडन्सी कुठेतरी कमी करायला पाहिजे. ती वॉल्सची जे कार्य आहे किंवा ती जे इलॅस्टिसिटीचे कार्य आहे ती रुंदी आपल्याला कमी करायला पाहिजे, ते कार्य फारसं छान करायला पाहिजे. हे छान केल्यामुळे आपल्याला नॉर्मली तिथे त्रास होणार नाही किंवा आपल्या पायामध्ये जडपणा जाणवणे, वेदना जाणवणे, पेन जाणवणे किंवा दुखणे जाणवणे हे आपल्याला अडथळा येत नाही. मग अशा प्रकारे आपण हळूहळू त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित केली तर त्यांना पुढे ऑपरेशनचीही गरज लागणार नाही. यंदाच्या काळात पेन किलर्समुळे आणि शस्त्रक्रियेवरती होणारा जो भडीमार आहे त्यातून कोणीही वाचलेलं नाही असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या गोळ्यांवरती डिपेंडंट आहे, पण याच्यातून एक आशेचा किरण नम्म वैद्यशाळेच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटने आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता, कुठल्याही प्रकारचे बाहेरचे केमिकल स्वतःच्या बॉडीमध्ये न इनपुट करता आपण स्वतःला स्वस्थ करू शकता. नम्म वैद्यशाळेत वेरिकोज वेन्सवरती अगदी प्रभावी काम सुरू आहे. यात कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया नाही आहे, यात कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि या कुठल्याही प्रकारचं एक्सटर्नल स्टिम्युलेशन नाही आहे. यात आहे तर फक्त नैसर्गिकरित्या आपल्या बॉडीला स्वस्थ करण्याचं काम. नम्म वैद्यशाळा महाराष्ट्रात पुणे येथे डेक्कन, मुंबई येथे दादर आणि सोलापूर येथे शिंदे चौक या तीन ठिकाणी कार्यरत आहे. लवकरच आपण औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक या ठिकाणी आपली सेवा देणार आहोत. नम्म वैद्यशाळेत कुठल्याही असाध्य रोगांवरती नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ट्रीटमेंटद्वारा तुमच्या असाध्य रोगांवरती उपचार करण्याची शैली इथे तुम्हाला मिळणार आहे. तर नक्कीच कुठल्याही साईड इफेक्टशिवाय, कुठल्याही शस्त्रक्रियेशिवाय स्वतःच्या बॉडीला हील करण्याचं तंत्र नम्म वैद्यशाळेत तुम्हाला इथे मिळणार आहे. तर नक्की भेट द्या नम्म वैद्यशाळेला. आणि याच नोटवरती मी प्रियंका राव तुमची आता रजा घेते. लवकरच भेटूया. धन्यवाद.